सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सातारा शहर शिवसेनेच्या वतीने सहायक उपायुक्त अन्न व औषध प्रशासन सातारा यांना विविध मागण्यांचे निवेदन देत कारवाईची मागणी केली। यावेळी शहरातून विकत आणलेल्या गुटख्याच्या पुड्या अधिकाऱ्यांना भेट देण्यात आल्या। पाहूया ही बातमी। दिनांक 6 नोव्हेंबर 2020 रोजी सातारा शहर शिवसेनेच्या वतीने माननीय सहायक उपायुक्त सो अन्न आणि औषध प्रशासन सातारा यांना शहरातील भेसळयुक्त मिठाई बेकरी उत्पादित मालात होणारी भेसळी बाबतची तपासणी जसे साखर, रवा, मैदा, खवा या खाद्य पदार्थांची व त्यांच्या लायसन्सची तपासणी करणे, कोविड-19 मध्ये थुकण्यास बंदी असताना महाराष्ट्र शासनाची गुटखा बंदी असताना शहरामधील टपरी मालक दुकानदार यांच्याकडे राजरोसपणे गुटख्याची विक्री चालू आहे यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी। मंडईमध्ये कडधान्याला वाटाणा कलर लावून विक्री चालू आहे, तसेच बाहेरून येणाऱ्या सुट्ट्या दूधमधील भेसळीची तपासणी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। या सर्व विषयांबाबत निमिष शहा शहर प्रमुख शिवसेना सातारा यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले। यावेळी शहरातून विकत आणलेल्या गुटख्याच्या पुड्या त्या अधिकाऱ्यांच्या हातात भेट म्हणून देण्यात आल्या। सातारा येथील माननीय सहायक उपायुक्त कार्यालयास गेले अनेक महिने झाले, पूर्ण वेळ अधिकारी उपलब्ध नाही। जिल्ह्याचा कारभार पुणे येथील श्री दिलीप संगत सो असिस्टंट कमिशनर यांच्याकडे तात्पुरते प्रभारी आहे, त्यामुळे सातारा कार्यालयात म्हणावे तितके लक्ष नाही। सध्या कोविड-19 लॉकडाऊन मध्ये सरकारकडून शिथिलता देण्यात येऊन व्यवहार काही प्रमाणात चालू झाले आहेत। कोविड-19 मध्ये थुंकण्यास मनाई आहे, अशातच गुटखा विक्री शहरामध्ये राजरोसपणे चालू आहे। बेकरीचे उत्पादन, मिठाईचे उत्पादन यामधील खवा, रवा, मैदा, साखरेचे प्रमाण, मिठाईचे उत्पादन तारीख इत्यादीची तपासणी करून नमुने घेऊन दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। शहरात येणाऱ्या सुट्ट्या दुधामधील भेसळीची तपासणी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। भाजी मंडईमध्ये कडधान्याला वाटाणा कलर लावून विक्री चालू आहे, याचीच तपासणी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। या सर्व मागण्यांचे निवेदन देऊन येत्या 7 दिवसात यामधील आढळणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा सातारा शहर शिवसेनेतर्फे आपल्या कार्यालयासमोर शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल। पुढील होणाऱ्या त्रासास आपले कार्यालय जबाबदार आहे याची नोंद घ्यावी। निवेदन देताना सयाजी शिंदे उपशहर प्रमुख, नितीन लकेरी विभाग प्रमुख, ऍडव्होकेट उमेश लकेरी, मनोज बोंडे शाखा प्रमुख, प्रदीप दप्तरदार शाखा प्रमुख, सौ मिनल शहा महिला संघटिका, जितेंद्र वाघंबरे विभाग प्र, सचिन गायकवाड, संग्राम कांबळे विभाग प्रमुख, कांचन डांगरे शाखा प्रमुख, गणेश गुडवे, मोहित शहा, रजत नाईक, सुनील भालेराव, प्रकाश आवडे इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते। हळूहळू आता शासनाचे नियमाप्रमाणे सगळे निर्बंध उठवत आणलेले शिथिलपणे वाटत नाही। कोविडची महामारी आपल्या सगळ्या जगावर आणि तसंच भारतावर सुद्धा आलेली आहे, जसं आपल्या इथं सातारा शहरात यामध्ये थुकण्यात सुद्धा बंदी आहे, आणि तरी सुद्धा आज साताऱ्यामध्ये आजूबाजूला छोटे मोठे टपऱ्या दुकानदार यांच्याकडे राजरोसपणे गुटखा विकला जातो, आणि गुटखा विकल्यामुळं एक तर शासनाची बंदी आहे आणि तरीसुद्धा गुटखा विकला जाते आणि तो खाऊन थुकला पण जातो, त्यामुळे ताबडतोब याची कारवाई झाली पाहिजे। आणि ह्याचं तुम्ही ह्या माझ्या पत्त्यावर येतं तुम्ही जी कारवाई केली ते तुम्ही पाठवा आणि पेपर लावलं पाहिजे सर की बाबा या एवढ्या दुकानदार कारवाई झाली। आपल्या रेग्युलर कारवाया चालू आहे, दिवाळीच्या निमित्ताने कारवाया चालू आहे, आणि 7 दिवस कडक कारवाया चालू आहे, आणि तुम्हाला सगळे डिटेल्स नाही साहेब तुम्ही म्हणता कारवाई चालू आहे, आता तुम्ही चालेल माझ्यावर, तुम्हाला मी गुटखा घेऊन देतो, मग काय करणार सांगा मला, तुम्ही तुमच्या टीम दाखल होईल म्हणून लक्षात घ्या। प्रत्येक तुम्ही जेव्हा काही नाही सर्रास विक्री चालू आहे, सर्रास उघड उघड चालू आहे विक्री सगळीकडे, तुम्ही नाम मात्र एका दुसरी कुठेतरी कारवाई करताय आणि तिथून शांत बसताय आणि मोहनवाड्यापासून तुम्ही कोंडगाव जावा, संगमनगरला जावा, इकडं कॉलेजच्या परिसरात जावा, तिकडं राजवाड्याच्या वर जावा, तिकडं पर्वे भागात जावा, सगळीकडे उघड उघड गुटखा मिळतो द्या। आता आम्ही तिथून आता गुटखा आमच्या कार्यकर्त्यांनी तिथून आणलेला आहे, सगळ्या टपरीवर सगळीकडे चालू आहे। नमस्कार, मी अजिंक्य पटेल।
गल्लीतले कल्ले या वेबसिरीज मधला पाणी. नमस्कार, मी यश दीक्षित, गल्लीतले कल्ले मधला छोटा. नमस्कार, मी विशाल सुभान, गल्लीतले कल्ले या वेबसिरीज मधला विश्ले. यूट्यूब या प्लॅटफॉर्म वरती तुमच्यासाठी करमणुकीचा भंडार म्हणजेच मुक्तागिरी एंटरटेनमेंट नावाचं एक नवीन चॅनल सुरू होत आहे. त्या चॅनलवरती रोज नवीन नवीन वेबसिरीज, शॉर्ट फिल्म्स, म्युझिक अल्बम्स, कॉमेडी शोज असं बरंच काही तुम्हाला बघायला मिळणार आहे. मंडे टू संडे हाऊसफुल शोज. तर तुम्ही ते लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि हां, प्लीज टच टू बेल आयकॉन. थँक्यू.